वसई पोलीस ठाण्याचा खोटाना कशा बनवून जमीन बळकवण्याचा प्रयत्न, पोलीस वसाहतीची दुर्दशा आणि याला जबाबदार असणाऱ्या पोलीस निरीक्षकांवर कारवाई करावी या मागणीसाठी पोलीस कर्मचाऱ्यांच्या पत्नी उपोषणाला बसल्या आहेत. मुकेशनी शशिकांत कांबळे. ही घटना एक पोलीस स्टेशनची जागा हडप करण्यात आलेली आहे. अजून पोलीस स्टेशनच्या नावे 1 हेक्टर 84 गुंठे जागा इतके आहे, त्यातली 30 गुंठे जागा हडप करण्यात आलेली आहे. आणि यामध्ये पोलीस स्टेशनचे वरिष्ठ श्री संपतराव पाटील यांचा हात आहे आणि त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे. जर हे कृत्य एखाद्या पोलीस शिपायाच्या हातून घडले असते तर त्याच्यावर लगेच कारवाई करून त्याचे निलंबितही करण्यात आले असते त्याला, तर मग वरिष्ठांवर ही कारवाई का नाही होत. आमच्या मे 2016 पासून आम्ही हे लढतो आहे, 1 वर्ष झालं या गोष्टीला. पंतप्रधानांपासून अर्ज दिलेले आहेत, वरिष्ठांपासून सगळ्यांकडे, पोलीस स्टेशन पासून सगळ्यांकडे दिलेले आहेत. हो, गेलेलो आम्ही मंत्रालयात, त्यांनी दिलेली आहे, चौकशी लावलेली आहे, पण ही चौकशी वसई पोलीस स्टेशनचे अधिकारी श्री संपतराव पाटील यांच्याच हातात आहे. आणि हा गुन्हा तर त्यांनीच केलेला आहे. आणि हे असं झालं की चोराच्या हातात चाव्या दिल्यासारखं झालेलं आहे हे प्रकरण. आणि हे प्रकरण वरिष्ठ CBI कडे द्यावे ही आमची मागणी आहे. भेटलो ते नाही असं ते आम्हालाच उलट बोलतात की तुमचंच हे काम आहे असं आमच्यावर उलट आरोप आणि आमच्या चौकशा लावलेल्या आहेत त्यांनी. नाही नाही, कुणाचाही सपोर्ट नसताना मी हे केलेलं आहे. तरी देखील माझ्या मिस्टरांना ह्या PN कडून असे दबाव टाकतात की त्यांच्यावर काय तू काम, म्हणजे तू अजून 10 वर्ष सर्व्हिस केलेली आहे, तू हे नको करू ते नको करू न करता देखील त्यांची चौकशी लावलेली आहे आणि त्यांच्यावर दबाव टाकण्यात येत आहे. काय तू एवढे वर्ष सर्व्हिस केली, तुला आम्ही सस्पेंड करू, हे करू, तुझा एक मुलगा आहे, बायको आहे, त्याची काळजी घे, असे ते लोक बोलवून धमक्या देतात ऑफिसमध्ये त्यांचा काही सपोर्ट नसताना. आणि हे जे केलं आम्ही सर्व पोलीस लाईनीतल्या महिलांनी केलं, एकाचाही सपोर्ट नाही आहे. आलेले 21 तारखेला ॲडिशनल साहेब आले होते आणि त्यांनी सर्व पाहणी केली, त्यामध्ये त्यांना सगळे निष्कर्ष जाणवले. तरी देखील आम्ही त्यांना विनंती केली की तुम्ही 2 महिन्यात बोलताय ते करून दाखवा असं, तर ते बोलले 2 महिन्यात करू. आणि नंतर मी बोलली लेखी द्या ना मग आम्हाला, आम्ही 1 वर्ष झालं लढतोय तरी पण आम्हाला कुठलाही सपोर्ट नाहीये, मग तुम्ही हे 2 महिन्यात करून दाखवताय बोलताय तर तुम्ही लेखी द्या मग आम्हाला. तेव्हा सर बोलले की म्हणे तुम्ही दादागिरी करताय माझ्यावर आणि मी काय राजकारणी माणूस नाही, आणि असं बोलून रागात गाडीमध्ये बसून गेले ते. सुकेशनी कांबळे यांनी जो काही आरोप केला आहे त्यामध्ये काहीही तथ्य नाही असे SS पाटील यांचे म्हणणे आहे. नाही, त्यामध्ये काही तथ्य नाही आहे. ही जी वसाहतीची जी पोलीस वसाहत जागा आहे, शासकीय सर्वे केलेलं आहे, सर्व जागा बरोबर आहे आणि जागेचं बाउंड्री आम्ही फिक्स केलेलं आहे. त्यांच्या मनात तथ्य नाही आहे, त्यामध्ये काही एक तथ्य नाही आहे. शासकीय सर्वे केला आहे, सर्व जमीन जागेवर व्यवस्थित आहे, सर्व बॉर्डर मारून घेतले, कुठेही जमिनीचा काही अपराध बरं नाही, कुठेही काही नाही. त्यांच्या म्हणण्यात काही तथ्य नाही आहे. त्यामध्ये पूर्ण चौकशी झालेली, शासनाला रिपोर्ट पाठवले, कॉर्पोरेशन रिपोर्ट पाठवले, प्रांतांना तसणा रिपोर्ट पाठवले, जे काय ही जो अनथ रस्ता जे आहे आणि जे काय जे झोपडे आहेत त्याचं निष्कर्ष करण्याचा आम्ही वेळोवेळी फॉलोअप घेतो आहे. पत्र आम्ही पत्रावर केलेलं आहे, पाठवावर करत आहोत आम्ही.